विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, मागणीची लवचिकता या प्रकरणातील शेवटचा भाग आपण पाहतो आहोत। मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व। मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व या संदर्भाने आपल्याला काही पॉइंट्स पाहिजे आहेत। मागणीची लवचिकता ही संकल्पना वेगवेगळ्या घटकांना किंवा वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या दृष्टीने उपयुक्त आहे, महत्त्वाची आहे। ही संकल्पना व्यावहारिक दृष्टीने उत्पादक, व्यापारी, शासन, शेतकरी, कामगार संघटना या सर्वांना उपयुक्त आहे। या संकल्पनेचे महत्त्व वेगवेगळ्या घटकाच्या दृष्टिकोनातून कसे आहे ते आपणास या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करता येईल। यातील पहिला जो मुद्दा आहे, पहिला पॉइंट आहे, उत्पादकांसाठी ही संकल्पना महत्त्वपूर्ण आहे। उत्पादकांसाठी ही संकल्पना कशा अर्थाने किंवा कोणत्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे ते आपण पाहूया। मागणीच्या लवचिकतेची संकल्पना ही प्रत्येक उत्पादक किंवा विक्रेत्याला वस्तूची किंमत निर्धारित करण्यासाठी किंवा त्या दृष्टीने उपयुक्त आहे। उत्पादकांना किंवा विक्रेत्यांना त्यांच्या वस्तूची किंमत निश्चित करण्यासाठी किंवा किंमत निर्धारित करण्यासाठी ही संकल्पना उपयुक्त आहे। आपण जी काही वस्तू उत्पादित करतो आहोत किंवा आपण जी वस्तू विकतो आहोत त्या वस्तूची किंमत किती ठेवायची, ती किंमत ठेवत असताना उत्पादक किंवा विक्रेते त्या वस्तूच्या मागणीची लवचिकता विचारात घेतात। उत्पादक किंवा विक्रेते आपल्या वस्तूची किंमत ठरवत असताना मागणीच्या लवचिकतेचा आधार घेतात किंवा ती लवचिकता विचारात घेतात आणि त्या आधारे मागणीची आपल्या वस्तूची किंमत निश्चित करत असतात। जर का उत्पादक किंवा विक्रेता जो आहे तो या लवचिकतेचा उपयोग करून कशा प्रकारे किंमत निश्चित करतो पहा। आपण विकत असलेली वस्तू ही लवचिक असेल, लवचिकतेच्या दृष्टीने ही लवचिक असेल, मागणीची लवचिकता जास्त लवचिक असेल किंवा लवचिक असेल। उत्पादक किंवा विक्रेता जी वस्तू विकतो आहे त्या वस्तूची मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक किंवा अधिक लवचिक आहे, त्यावेळेला तो वस्तूची किंमत कशी निश्चित करतो। किंवा कमी लवचिक असेल त्यावेळेला तो कशी निश्चित करतो। जर उत्पादक किंवा विक्रेता वस्तू विकत असलेली वस्तू ही अलौचिक स्वरूपाची असेल, म्हणजे कमी लवचिक किंवा अलौचिक स्वरूपाची असेल किंवा ताठर स्वरूपाची असेल, मागणीची लवचिकता अलौचिक, ताठर किंवा कमी लवचिक असेल तर त्यावेळेला किमतीमध्ये वाढ केले तरी चालू शकेल याची त्याला जाणीव असते। मग तो जाणीवपूर्वक वस्तूची किंमत वाढवतो, कारण वस्तूची किंमत वाढवली तरी मागणी कमी होणार नाही, कारण लवचिकता अलौचिक आहे, कमी लवचिक आहे, ताठर आहे। किमतीमध्ये बदल झाला, किंमत वाढली तरी मागणी कमी होणार नाही याची त्याला खात्री असते आणि मग तो जाणीवपूर्वक वस्तूची किंमत अधिक ठेवतो। याच्या उलट मागणी जर जास्त लवचिक असेल, वस्तूची मागणीची लवचिकता जास्त लवचिक असेल तर त्यावेळेला किंमत वाढवून उपयोग नाही, किंमत वाढवली तर मागणी अधिक प्रमाणात कमी होऊ शकते, म्हणून तो अशा वेळेला काय करतो, किंमत कमी ठेवतो। आणि किंमत कमी ठेवून जास्तीत जास्त विक्री करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला माहिती आहे किंमत कमी केली की मागणी जास्ती प्रतिसाद देणार आहे, आपल्या वस्तूची मागणीची लवचिकता अधिक लवचिक आहे, त्यामुळे थोडी जरी किंमत कमी केली तर जास्ती मागणी वाढण्याची शक्यता आहे हे त्याला माहिती असतं, म्हणून तो अशा वेळेला जास्ती ग्राहक आकर्षित करण्यासाठी आपल्या वस्तूची किंमत कमी करतो आणि जास्ती नग विकून नफा मिळवतो। कारण नफा दोन प्रकारे कमावता येतो, एक वस्तूची किंमत वाढवली तरी नफा मिळू शकतो,
पण लवचिकता जर जास्त असेल तर त्यावेळेला किंमत कमी करून जास्तीत जास्त नग विकायचे आणि नफा कमवायचा, अशा पद्धतीने नफा मिळवता येतो। तर उत्पादक किंवा विक्रेता बाजारात एकटाच असेल तर त्यावेळेला तो मक्तेदार असतो, आणि मक्तेदार असेल तर तो आपल्या वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारतो, वेगवेगळी किंमत ठेवतो, याला मूल्यभेद असे म्हणतात। मूल्यभेद करण्यासाठी सुद्धा उत्पादकाला किंवा विक्रेत्याला मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयुक्त आहे। तो जर मक्तेदार असेल, एकटाच असेल, तर त्यावेळेला तो जास्ती किंमत आकारतो, कारण त्याला प्रतिस्पर्धी नाही। त्याच्या लवचिकता, मागणीची लवचिकता त्याची अलौचिक आहे, याचा अर्थ त्याला प्रतिस्पर्धी नाही, तो एकटाच आहे बाजारामध्ये। तो एकटाच असेल तर तो अधिक किंमत आकारणे साहजिक आहे। नंबर दोन आहे शासनास उपयुक्त। शासनाला ही संकल्पना कशासाठी उपयुक्त आहे? तर मागणीच्या लवचिकतेची संकल्पना शासनाला किंवा अर्थमंत्र्यांना करविषयक धोरण ठरवण्यासाठी फार उपयुक्त आहे। शासनाला किंवा अर्थमंत्र्यांना करविषयक धोरण निश्चित करण्यासाठी किंवा करविषयक धोरण ठरवण्यासाठी मागणीची लवचिकता संकल्पना उपयुक्त आहे। अर्थमंत्री वस्तू आणि सेवांवर कराची आकारणी करत असतात, त्याला आपण अप्रत्यक्ष कर असे म्हणतो। वस्तू आणि सेवांवर जे काही कर लावले जातात त्या करांना आपण अप्रत्यक्ष कर म्हणतो। या वस्तू आणि सेवांवर कर लावत असताना जी वस्तू अलौचिक आहे किंवा ज्या वस्तूची मागणीची लवचिकता ताठर आहे त्या वस्तूवर जास्ती कर आकारणी केली जाते, कारण वस्तूच्या किमतीमध्ये कर ॲड होतात। वस्तूवर कर लावला तर ते कर वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट होऊन वस्तूची किंमत वाढू शकते, आणि त्यामुळे किंमत वाढली तरी त्या वस्तूची मागणी कमी होणार नाही। अशा कोणत्या वस्तू आहेत याचा शासन किंवा अर्थमंत्री विचार करतात की ज्या वस्तूवर कर लावले तरी त्यांची मागणी कमी होणार नाही, कर लावून किंमत वाढली तरी त्यांची मागणी कमी होणार नाही, अशा वस्तू कोणत्या आहेत? त्या वस्तूंवरती अशा वेळेला जास्ती कर आकारले जातात। या उलट ज्या वस्तूंची मागणीची लवचिकता जास्त लवचिक आहे, ज्या वस्तूवर कर लावल्यामुळे मागणी प्रचंड प्रमाणात घटणार आहे, अशा वस्तू कोणत्या आहेत? तर अशा वस्तूंची अर्थमंत्री लिस्ट करतात किंवा अर्थमंत्री त्या वस्तू विचारात घेतात आणि त्यांच्यावरती करामध्ये सवलत दिली जाते, जेणेकरून त्या वस्तूची किंमत कमी होईल आणि जास्तीत जास्त मागणी येईल त्या वस्तूंना। म्हणजे कोणत्या वस्तूवर कर लावायचे आणि कोणत्या वस्तूंना करामधून सवलत द्यायची याचा निर्णय घेण्यासाठी अर्थमंत्र्यांना मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते। महसूल वाढवण्याच्या दृष्टीने अलौचिक मागणी असणाऱ्या वस्तूवर जास्तीत जास्त कर आकारणी करून अर्थमंत्री उत्पन्नात वाढ करतात, तर ज्या वस्तूची मागणीची लवचिकता जास्त लवचिक आहे अशा वस्तूवर कमी कर आकारले जातात, त्यांची मागणी वाढवली जाते आणि त्यातूनसुद्धा काय होऊ शकतं, उत्पन्नात वाढ होऊ शकते, काही प्रमाणात कर त्या मार्गाने सुद्धा मिळू शकतो। उत्पादन घटकांचे मोबदले ठरवण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयुक्त आहे। जो संयोजक आहे त्या संयोजकाला भूमी, भांडवल, श्रम या घटकांना मोबदले द्यावे लागतात। भूमी, भांडवल, श्रम या घटकांना अनुक्रमे भूमीला खंड, भांडवलाला व्याज, श्रमाला वेतन हे निश्चित करत असताना मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयुक्त आहे। ज्या घटकाची मागणीची लवचिकता अलौचिक असते, समजा भूमीची लवचिकता अलौचिक असेल किंवा श्रमाची मागणीची लवचिकता अलौचिक असेल किंवा भांडवलाची मागणीची लवचिकता अलौचिक असेल, ज्या घटकाची मागणीची लवचिकता ही अलौचिक आहे
त्या घटकांना इतर घटकांच्या तुलनेत अधिक मोबदले दिले जातात, कारण त्यांची मागणीची लवचिकता अलौचिक आहे, त्या वस्तू घ्याव्याच लागतात अशी परिस्थिती आहे, त्यामुळे त्याला जास्ती मोबदला दिला जातो। ज्या घटकांची मागणीची लवचिकता ही अलौचिक आहे, कमी लवचिक आहे, त्यांना अधिक मोबदले दिले जातात। मागणीची लवचिकता लवचिक असेल तर मात्र मिळणारे मोबदले हे जास्त लवचिक असेल तर मिळणारे मोबदले हे कमी असतात। विदेशी व्यापारासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयुक्त आहे। विदेश व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापारातील ज्या काही नियम आणि अटी असतात त्या नियम अटी निश्चित करण्यासाठी परस्पर देशांमध्ये नियम आणि अटी ठरत असतात वस्तूंच्या किमतीच्या अनुषंगाने। तर त्या नियम अटी निश्चित करण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना दोन देशांना उपयुक्त आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये। आपल्या देशातून जी वस्तू निर्यात होती आहे त्या निर्यात होणाऱ्या वस्तूची मागणीची लवचिकता त्या देशामध्ये कशी आहे याचा विचार केला जातो। समजा भारतातून जी काही वस्तू निर्यात होते आहे त्या वस्तूची मागणीची लवचिकता ताठर असेल त्या देशामध्ये किंवा अलौचिक असेल तर अशा वेळेला वस्तूची किंमत निश्चितपणे जास्ती आकारली जाते, किंमत वाढवून मागितली जाते। जे पेट्रोलजन्य पदार्थ आहे ते पदार्थ उत्पादित करणारे देश याच घटकाचा फायदा घेऊन आपली संघटना ओपेक नावाची संघटना त्यांनी स्थापन केलेली आहे, त्याच्या माध्यमातून वस्तूच्या किमती ते ठरवत असतात, पेट्रोलजन्य पदार्थाच्या किमती ते ठरवत असतात। सार्वजनिक सेवा सुविधा, सार्वजनिक सेवा सुविधा पुरविण्यासाठी शासनाला ही संकल्पना उपयुक्त आहे। ज्या वस्तू आणि सेवा अत्यंत गरजेच्या आहेत म्हणजे ज्यांची मागणीची लवचिकता ही ताठर आहे, अलौचिक आहे, लोकांच्या जीवनाशी ज्याचा संबंध आहे अशा अलौचिक मागणी असणाऱ्या वस्तू आणि सेवा शासन स्वतः पुरविते। का शासन रेशनिंगवरती धान्य पुरवतं? कारण धान्य ही जीवनावश्यक वस्तू आहे, त्याची मागणीची लवचिकता अलौचिक आहे, म्हणून शासन स्वतः रेशनिंगच्या माध्यमातून जे गरीब जनता आहे, गरीब लोक आहे, त्यांना अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून त्यांना कमी दरामध्ये त्यांना अन्नधान्य घेता यावं म्हणून कमी दरामध्ये या सेवा सुविधा शासन स्वतः पुरविते। किंवा वीज आहे किंवा रेल्वे आहे, या परिवहन रेल्वे किंवा वीज पाणी या सेवा सुविधा जर खाजगी व्यक्तींच्या हातात पोहोचल्या किंवा खाजगी व्यक्तीकडे याच्या वितरणाचा हक्क गेला, या सेवा सुविधा खाजगी व्यक्ती जर पुरवू लागल्या तर यांची मागणीची लवचिकता अलौचिक असल्याचा फायदा ते घेतील आणि वाटेल तेवढी किंमत आकारून कारण त्यांची लवचिकता अलौचिक असते, मग वाटेल ती किंमत आकारून काय करेल, उत्पादक किंवा विक्रेते नफा मिळवतील, म्हणून शासन अनेक सेवा सुविधा स्वतः पुरविते। वीज असेल, पाणी पुरवठा असेल, औषधे असतील, अनेक औषधे हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये किंवा सरकारी रुग्णालयामध्ये आपल्याला मिळतात, कारण हे जीवनावश्यक गोष्टी आहेत ज्यांची मागणीची लवचिकता ही अलौचिक असते। अशा जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा किंवा अशा सेवा सुविधा अशा वस्तू आणि सेवा सुविधा शासन स्वतः पुरविते। थोडक्यात काय, तर खाजगी व्यक्तींनी या सेवा सुविधा ताब्यात घेऊन ग्राहकांची लूट करू नये, त्यातून अधिक नफा कमवू नये, कारण खाजगी व्यक्ती ग्राहकांचा विचार न करता आपल्या नफ्याचा विचार करतात आणि त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणावर लूट होऊ शकते, लोक अनेक लोक या सेवा सुविधांपासून वंचित राहू शकतात। असे घडू नये म्हणून शासन काय करते, या सेवा सुविधा ज्या जीवनावश्यक आहेत किंवा ज्यांची मागणीची लवचिकता ही अलौचिक आहे, ताठर आहे,
अशा सेवा सुविधा स्वतः पुरविते? या कोणत्या सेवा सुविधा पुरवाव्यात हे ठरवण्यासाठी मागणीची लवचिकता विचारात घेऊन शासन त्या सेवा सुविधा बाजूला काढते आणि त्या स्वतः पुरविते, त्याचे स्वतः उत्पादन करते. जर जसे की पेट्रोलियम पदार्थ आहेत, शासनाच्या कंपन्या आहेत, पेट्रोल पदार्थ जे हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, या स्वतःच्या किंवा घरगुती गॅस असेल ते सुद्धा शासन पुरवितं. आता काही खाजगी कंपन्यासुद्धा यामध्ये उतरत आहेत. वीज पुरवठा असेल, पाणी पुरवठा असेल, रेल्वे असेल, बस असेल, तर या सुरू करण्यापाठीमागे ग्राहकाचे शोषण होऊ नये, कारण यांची मागणीची लवचिकता अलौचिक असते, ताठर असते. त्यामुळे या सेवा सुविधा शासन स्वतः पुरविते आणि खाजगी लोकांची किंवा लोकांची लूट होऊ देत नाही, लोकांचे शोषण होऊ देत नाही. पेट्रोलियम पदार्थ, घरगुती वापराचा गॅस, वीज, पाणी पुरवठा, रेल्वे, बस सुविधा या शासन स्वतः पुरविते. या सर्व बाबी सरकारने करण्यापाठीमागे काय उद्देश आहे, तर या वस्तूंची किंवा या सेवांची मागणीची लवचिकता ही अलौचिक किंवा ताठर असते आणि यातून ग्राहकांची लूट होऊ शकते, शोषण होऊ शकतं, म्हणून शासन या सेवा सुविधा वस्तू स्वतः पुरविते. यातील पुढचा मुद्दा जो आहे, उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण. वस्तूवरील खर्चाचे एकूण उत्पन्नातील प्रमाण कमी असेल तर मागणीची लवचिकता ही अलौचिक असते. उदाहरणार्थ वर्तमानपत्र. या वस्तूवर आपला अतिशय नाममात्र खर्च होतो, त्यामुळे या वस्तूची मागणीची लवचिकता ही अलौचिक आहे. वर्तमानपत्र या वस्तूवर मागणी आपला अतिशय अल्प खर्च होतो, पण ज्या वस्तूवर आपला खर्च मोठा होतो त्या वस्तू मात्र जास्त लवचिक असणाऱ्या असतात. पहा, म्हणजे आपण ज्या वस्तूवर मोठा खर्च होत आहे अशा वस्तूवर खर्च करतेवेळी विचार करतो, किंमत वाढली तर त्या वस्तूवर आपला खर्च आपण तात्काळ कमी करतो किंवा त्या वस्तू आपण खरेदी बंद करतो. या उलट ज्याच्यावर आपला अतिशय किरकोळ खर्च होतो त्या वस्तूची किंमत मात्र आपण विचारात घेत नाही. त्यामुळे उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण विचारात घेण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना आपल्याला उपयुक्त आहे. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व किंवा उपयोग आपण पाहिलेले आहेत. याचे जे काही मुख्य मुद्दे आहेत ते आपण परत एकदा हायलाईट करूयात, परत एकदा ते मुद्दे आपण पाहूयात आणि या ठिकाणी आपण थांबूयात. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना कोणाकोणाला उपयुक्त आहे? तर उत्पादकांसाठी, उत्पादकांना आपल्या वस्तूची किंमत निश्चित करण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयुक्त आहे. नंबर दोन, शासनासाठी किंवा अर्थमंत्र्यांना, अर्थमंत्र्यांना करविषयक धोरण ठरवण्यासाठी मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उपयुक्त आहे. अर्थमंत्री कोणत्या वस्तूवर कराची अधिक आकारणी करावी यासाठी किंवा कोणत्या वस्तूवर करामध्ये सवलत द्यावी यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना विचारात घेतात. उत्पादन घटकांचे मोबदले ठरवण्यासाठी संयोजकाला मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयुक्त आहे. ज्या घटकांचे मोबदले किंवा ज्या वस्तूची मागणीची लवचिकता अलौचिक आहे त्यांना ते जास्ती मोबदले देतात, ज्यांची लवचिकता जास्त आहे त्यांना कमी मोबदले देतात. विदेशी व्यापारासाठी, विदेशी व्यापारामध्ये मागणीची लवचिकता ही संकल्पना विचारात घेऊन किंवा मागणी आपल्या वस्तू आपण निर्यात करत असलेल्या वस्तूची मागणीची लवचिकता कशी आहे याचा विचार करून त्याप्रमाणे व्यापार शर्ती ठरवल्या जातात. सार्वजनिक सेवा सुविधा पुरवण्यासाठी शासनाला ही संकल्पना उपयुक्त आहे. ज्या वस्तू अत्यंत गरजेच्या असतात, ज्यांची मागणीची लवचिकता अलौचिक आहे, अशा वस्तू आणि सेवा शासन स्वतः पुरविते. पेट्रोलियम पदार्थ असेल, घरगुती वापराचा गॅस असेल, वीज असेल, पाणी पुरवठा असेल, रेल्वे असेल, बस असेल, या सेवा सुविधा शासन पुरवण्यापाठीमागे तोच उद्देश असतो की यातून ग्राहकांचे शोषण होऊ नये, कारण या वस्तूंची मागणीची लवचिकता ही अलौचिक असते, ताठर असते. आणि उत्पन्नावरील खर्चाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना उपभोक्त्यांना उपयुक्त आहे. तर या ठिकाणी आपण मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व ही संकल्पना पाहिलेली आहे. या ठिकाणी आपला हा टॉपिक पण संपलेला आहे. पुढील टॉपिक आपण उद्याला पाहूयात. पुरवठा विश्लेषण असं आपल्या पुढच्या प्रकरणाचं नाव आहे. धन्यवाद.